हेलो हाँ बोला। हेलो, हाँ बोला बोला। समाधान राव उद्यम हल्ले हाँ बोला ना। का हेलो। नाही हल्ले नाही का म्हणलं इकडं? ना मला ते ट्रॅव्हल्स भेटली नाही ना राहते, तिकीट बुक झालं नाही माझं। 2,000 2,000 रुपये घ्या म्हणलं पण ते नाही म्हणले खुले गाडी। बरं, काय आधी बी काय झालं होतं का असं काही? हो 3 तारखेला झालतं का? हो शिक्रापूर पाशी। मायला मग कळवायचं ना राव आधी, मायला हे लई मोठं इथे झालं नाही राव। साहेबाला माहिती होती नाही गोष्ट, साहेबाला मी थांबा म्हणतो त्या दिवशी मी गाडी होतो ना मोठा साहेबाशी। बघू आपण विचारू मग काय अडचण आहे। पुढे आयसर चलत होत, आयसर पुढे होत आणि गाडी आम्हाला दाबित होती आयसरच्या। हा पकडलं आयसर तेच आहे म्हणलं। नाही नंबर मी त्याचा घेतला नाही ना त्या दिवशी। जर मी फोटो काढत होतो का गाडीतून बसला बसला तर आयसर जरी फोटो निघत होता आणि त्या फोर व्हीलरचा बी फोटो निघत होता। फोर व्हीलर मध्ये 4-5 जण होते, हात करत होते, पुढे गाडी पुढे गायचे मागे गायचे, पुन्हा लेफ्ट साइड न कट मारून पुन्हा गलीत घुसले। आणि आयसर पुढे बी निघत नव्हतं, आम्हाला पुढे बी जाऊ देत नव्हते। ते आयसरच्या अंगामध्ये ते दाब आयसरच्या साइडला दाबत होते। असं आयसरच्या साइडला गाडी जावं असं करत होते। हो धक्का जायचं राव हे 3 तारखे म्हणजे काय माहिती यार। आम्हाला ते पुण्याला तिथे साहेब मिटिंगला जायचं होतं, ती जायची म्हणजे ते त्याकडे असतील पण हे करत असतील गाडीला बघून त्या लक्ष दिलं नाही। साहेब जागा होते त्यावेळेस सगळं त्यांना दिसवलं हा दड्या हा बघत होते ना साहेब स्वतः दड्यावरला सांगत होते दमान घे याच्या माग घे जाऊ दे त्यांना पुढं। बरं 2-3 किलोमीटर चालू होत माग पुढं माग 2-2.5 किलोमीटर आणि किती टायमिंग होत रात्री तरी? 11:30 हा 11:30 काहीतरी नाही। ती गाडी आहे गा ते जात आश्रय आहे गा शिक्रापूर मध्ये कुठं पुण्याला 1-2 तारखे 2 आणि 3 तारखेच्या मध्ये जर ते गाडी नंबर सीसीटीव्ही गुजरात मधूनच पकडले ना ती दमण? हो गुजरात मध्येच पकडली काल पोलिसांनी वापस दमण मधून गाडी पकडली ती आणि तिचा नंबर बी ती काढला ते बहुतेक। हो डीडी याचा आहे दमनचा। हा दमनचा आहे ना। हा डीएल पासिंग आहे ना ते दमनच्या पुरा दमनच्या पासिंग आहे डीएल म्हणजे मला माहिती दमनच्या पासिंग आहे दमनच्या इथे येतात ना इथे हाजीराला सुरतला पोर्ट मध्ये गाड्या त्या साहेब स्वतः बघत होते ना ती गोष्ट। मी साहेब स्वतः हे गोष्टी बोललो साहेब थांबा साईडला तर घ्या म्हणून बघू कोण आहे कार्यकर्ते समाधान होता म्हणता आपला समाधान वागमुडे वांगमुड होत का? त्याला साहेब सांगायचे दमनगी दमनगी जाऊ दे त्यांना पुढं म्हणून। आणि त्याच दिवशी मी राहुलला मेसेज केला होता ते फोर व्हीलर ते राहुल मस्त्यांना त्याचा काळ त्यांचा फोन आला म्हणजे यार राहते असं झालं तुम्हाला ते डायल करून टाकला होता हा विषय कानो का माझ्या सुरू आहेत ना त्यांच्या फोन लावलाय माझ्या फोन लावलाय। त्याच दिवशी विषय सांगितला होता आकाश लायला त्याला यार म्हणलं ते असं झालं राव गाडीत आम्ही माग पुढे जावा दाखवा करत होते साहेब आणि त्या दिवशी लक्ष रिक्षा घेतलं नाही बाबा चला असतील पेता ते हात दाढी एक जण पुढे काच खाली करून हात पुढे करत होता पुढं असं गाडी बोलवायचा पुढे घ्या गाडी म्हणून म्हणजे जवळपास म्हणायचं मॅटर हो का नाही फक्त ते आता जी नंबर आता आयसर पकडलं का ही गोष्ट 3 तारखेला आणि 2 तारखेला ही कुठं आलेली का ही चेक करणं महत्वाचं तिची एंट्री आहे ते त्या गाडीच्या आणि त्या शिक्रापूर पशी कॅमेऱ्यात ती 100% तुम्हाला गाडी जे नंबर ते दिला का मी MH12DT त्या माहित कर तुम्ही काय करा एक व्हिडिओ बनवा या सगळ्या इतंभूत माहितीचं। हा हा मग तुम्ही आहेत ना व्यक्ती मत आहेत ना ह्या घटनेचे तर मी गाडी स्वतः साहेबांसंग साक्षीदार मी व्हिडिओ बनवा मला पाठवा म्हणजे मला माझ्या चॅनलच्या माध्यमातून ह्या गोष्टीला प्रकाश पाडता यावं। बर आहे का नाही कारण की काय आहे की तुम्ही डायरेक्ट सांगा की अशा अशी घटना घडली होती मी त्यावेळेस गाडीत होतो आणि तुम्ही किती जण होते त्यावेळेस गाडीत? मी साहेब ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड। बॉडीगार्ड बॉडीगार्ड ला सांगितलंय का बॉडीगार्ड ने काय नाही केलं ते साहेब पुढे बसले होते ना ते बॉडीगार्ड म्हणजे थांबवायचे का ना म्हणजे आपल्याला जायचे म्हणजे टाइम होतो तिकडे पेताडा असते हा पेताडा असते म्हणजे काही गडबडीत होते पुढे पोहोचायचे होते ना आम्हाला पुण्याला। आणि बॉडीगार्ड कोण होता त्यावेळेस?
समुद्राला नाव माहिती बघा, ना ते कुंडे कुंडे नव्हता, तो जो मोठा असा गच्चू बॉडी हे दंड बिंड आहेत ना, ते कुंडे नव्हता, दुसरा होता. अवघड समाधान सगळं माहिती किती अवघड आहे म्हणायचं हे कुठं ना काहीतरी जी बुद्धी दवा तरी कमीत कमी मी साहेबाला म्हणलं तरी साहेब नंबर तरी मी निसता गाडीचा फोर व्हीलरचा घेतो म्हणलं बघू दे जरा कोण आहेत काय ते आपण हे करू. त्यावेळेस मी राहुल मस्क्यांचा व्हॉट्सअप खोलला आणि त्याच्या नंबर डायल करून घेतला, त्यांना लगेच सेंड केला ही आठवणीत राहा ही गाडी कुठे गाडी म्हणून. कोणाची परिस्थिती ते नाव तर कळत असेल ना आपल्या ऑनलाईन मध्ये. कळून ना ते ती गाडी तिच्यात गाडी तिथे सीसीटीव्ही आहे, ते गाडी धरली होती कळून ना 3 तारखेला कुठं इथे जास असं मागं ते पुरं पकडल्यावर सांगते ना ते किती जण होते कुणाचे कार्यकर्ते होते हे समजा मिळालं ना असं कसं. गाडी नंबर हा म्हणजे राहुल मस्के नंबर दिले म्हणते. हो त्याच दिवशी मी लगेच मेसेज केला त्यांना चालू गाडीतूनच ती घटना. हां लगेच मी डायल करून घेतला होता नंबर व्हॉट्सअपला. अवघडे राव त्याच वेळेस हुकलं बघा घास पातच आहे म्हणजे. त्यावेळेस हुकलं माझ्या कोण ते नंबरच्या ऐवजी मी फोटो जो काढत होतो का तर ते आयसर कुठलं होतं आणि गाडी नंबरचा त्या फोर व्हीलर सहित फोटो येत होते, हात हात केलेला तोंड पिंड ते कुठचे दिसत होत क्लिअर. लोकेशन वरच होते म्हणायचे माणूस गेला तो. आणि हे दुसरी मला काय माहितीये का, मला काल पर्यंत वाटत होतं ठीक आहे, एकदम पोलीस अधिकाऱ्याला बोललो तर ते म्हणले तपास चालू आहे. तपास चालू आहे याचा अर्थ तपास कुठल्या गोष्टीचा होतो? ते म्हणले आम्ही अकस्मात मृत्यूची जरी नोंद केली ना तरी ती नोंद असती फक्त समोरच्याला मेळ लागू नाही म्हणून. आमचं आमचं काम आम्ही करीत असतो. ते तपास चालू म्हणले की माय ते म्हणलं डोक्यात आर काहीतरी आहे घोट. शंभर टक्के ठरूनच अडचणी दूर करण्यासाठी झालेलं काम आणि हे जे पहाटेची वेळ निवडतेत ना हे लोक तर हे लवकर वाट झोपीचा पाण्यात हे झालं हा म्हणून. झोपीचा टाइम आहे अमुक आहे तमुक आहे हे सगळं गणित आहे. कारण की त्या गाडीच मग ती गाडी 25 मिनिट आधी गेली किती हो आणि नाही टोल टोल नाके माणूस जागा होते ना समजेल जागा हो लागते ड्रायव्हर जागा असते पुढे गाडी साहेब कार्ड दाखवतात हात करतात दाखवतात टोल नाके आहेच किती पुढे 10-20 मिनिटं थोडी झोप लागायची. नाही बरोबर आहे ना 10 मिनिटाचा रास्ता आहे ना तो तिथे. तेच ना मला तर त्याची मी बुधवारीच पडणार साहेबाला त्यांच्या साहेबासंग भेटलोय मी तिथं हा मंत्रालयात आणि तिथून साहेब संध्याकाळी मला बुधवारी 7 वाजता ऑफिस मधून जाताना म्हणले आता तो उद्या रक्षाबंधन आहे तुला यायचं का बीड ला का जायचं तिकडे नाही म्हणलं तिकडे माझ्या फॅमिली 10-12 दिवस झाला मी तुमच्या संगत आहे साहेब. त्या ज्या दिवशी 3 तारखेपासून साहेब संगत होतो ते माझं ते रिलायन्स मध्ये काम अडकलेलं ना त्यासाठी गेलतो आपलं ते झालं म्हटलं तिकडलं नाही ना झालं काय प्रॉब्लेम आला आधी कुठं पडलं असं फोन लावलो ना आज लावतो ना उद्या लावतो ना त्यांना लेटर साहेबांना स्वतःच लेटर दिलं या तरी ते आता अवघड झालं म्हणायचं. नाही अवघड नाही ते आता हे कर्तव्य आपल्या गंगाबावांना आहेत ना ते गंगाधर काकू त्यांचे गाठ फाडून सोडू म्हणले कसले अधिकारी असं आता करून घेऊ म्हणले थांबणार आहे 4 2-4 दिवस थांबून दे बघू नाही तर पूर्ण मॅटर बाहेर काढू म्हणजे अधिकारी. आता आता काय नाही अडचण असेल तर आपले साहेब तुम्हाला तुम्ही काय मला तरी फोन करायचा ना राव तुम्ही माझ्या. काय विषय होता की आम्ही तिथे पुन्हा पुण्याला गेलो आम्हाला जेवायला गेले 8 लाख साहेबांना गाडी दिली तिथे गेले कार्यक्रमात मिटिंगला जा जेवून या म्हणले आम्ही पुन्हा त्यांचा पुतण्या ते आहे ना ते आबासाहेब पुणे ते बघा आकाश ना आकाश नाही आबासाहेब जाधव काय नाही साहेबाचा पुतण्यात ना आकाश किंवा ना दुसरा एक आहे ना पुण्यामध्ये असं आहे ना ते आलता पुन्हा तिथे फोरव्हीलर घेऊन आम्ही जेवलो होतो हे केलं आपण साहेबाच्या रूम वर होतो त्यावेळेस कोणता त्या आकाशने फोन केला होता. आपण साहेबाच्या रूम वर होतो त्यावेळेस कोणता आकाशने फोन केला ते दुसरा इथं ऑफिसात राहतो ना तो आकाश जाधव तो ठाण्याला राहतो ना तो हा ठाण्याला राहते हा बरोबर चालते. फक्त हे तुम्ही आणा लोक तरी मायला जे कुणी कुठं ना केलाय त्याच्यात लावून दुगा आपण ती जुगाड मध्ये का ही गोष्ट उपयोग ठेवून ना ही गाडी कोणाची कार्यकर्ते कोणाचे होते ते तिथं शिकरापूरला गेलो का शिकरापूरच्या लेफ्ट साइड ला गल्ली त्याच्यामुळे काय विषय नाही ते दिलं सोडित नाही त्याच्यामुळे
ना दुसरा ड्रायव्हर ना मॅनेज झाला काय झालं म्हणून ते दुसरा ड्रायव्हर असता तर आपण संशय घेतला असता. संघ एकमत होता ना, बरोबर आहे, बरोबर आहे. कारण की जीवाला जीव देणारा माणूस संघ होता, त्याच्यामुळे संशय घेऊ शकत नाही. त्यांनी महिनाभर झालं त्यो गावाकडेच आहे ते समाधानच्या वॉर्डाच वर्ष सराव होतं 13 तारखेला, म्हणून त्यो 13 तारखेला दुपारा समाधान घरी गेलाय. आणि नंतर साहेबांनी ते दौरा करून पुन्हा ह्याला एकनाथला घेऊन आले. विचारता माझ्या एकच गोष्टीत नाही मुंबई मध्ये ते एकनाथ ते समाधान 2 दिवसांनी आधी सांगितलं साहेब मला 13 तारखेला हे वर्ष सराव जायचंय म्हणले आपल्याला. तिथे गेलो तर पाठवून देतो तिकडं जायचंय की म्हणले आपल्याला. मी बुधवार संध्याकाळी तिकडे आलो आणि साहेब अजित दादाला सकाळ गुरुवारी भेटून बीडला निघाले. अवघड राहू काहीतरी आहे बोल, काहीतरी आहे इथं आपल्याला की आता ह्याच्यामध्ये दृढ झालं या सगळ्या गोष्टी. 100% मॅडम तुम्हाला सांगतो. त्या दिवशी आपल्या जिल्ह्यातले 4-5 जण बी मंत्रालयात होते समजे चालते भेटायला फडणवीस ला. असं ना, हे होता राजेंद्र म्हस्के होता, रमेश सुरेश दस होता, जयेश सागर होता, निमिता मुंद्रा होती. हे मोठा विषय असणार आहे, आपल्या इकडे लोकलचा विषय नाहीये काही. मोठा विषय, मोठा मोठा ते शिवसेना काम आता जवळपास जखमारा लागणार होती समजा, ताब्यातचा द्यावाच लागत होत, काही केलं ते दुसऱ्याला देता येत नव्हतं. हो बरोबर आहे, हे मोठा विषय म्हणजे मला अधिवेशनाचा एखादा विषय वाटतो बरं का, म्हणजे पोलिसावर कोण बोलणे कोण लक्षात येते. कशाचा अधिवेशनात काहीतरी साहेब मोठा मुद्दा उपस्थित करणार होते शेवटच्या अधिवेशनामध्ये, त्याच मला पोलिसाकडून तसं वाटतं बरं का, म्हणजे त्यांच्याकडून जेव्हा बोललो ना मी. नाही अधिवेशनात मोठं उपस्थित करलं साहेबाला कुठं अधिवेशनात अधिकार नाही ना बोला. नाही नाही शेवटचं अधिवेशन आहे त्यांचं, असं आहे का? अधिवेशन संधी असते त्यांना कार्यकाळ जरी संपला तरी. असे हा काय माहिती काय सूत्र मला असं, मला 17 तारखेला वापस बोलवलं ते ना, हे म्हणले होते 17 तारखेला अधिवेशन दुपार मस्त चलते म्हणले. डायरेक्ट आपल्या सागर बंगले जाऊ आणि तिथून कुणाला आकाश आम्हाला कुणाला आवाज लागला होता म्हणले. हे वेळेस आता तिथं मंत्रालयात काही जमलं नाही, फोन लावला पण लागला नाही म्हणले. एवढं बोलले मला. आता आपण कसल्या परिस्थितीमध्ये, तू काय कर व्हिडिओ बनव काय घटना झाली ती 2-3 मिनिटांमध्ये सांग, तिथं सांग फर्स्ट, कारण की ह्या सगळ्या गोष्टी चौकशी का व्हायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी सांग. मी रात्री येणार होतो गाडी मला भेटली नाही, तर मी तिथं आहे ना डायरेक्ट समजायच्या समोर सांगितलं असं असे 3 तारखेचे प्लॅनिंग झाले. या विषयी काय नाही आपण चौकशी करायला होतो बरोबर. हो तेवढं.